नमस्कार, मी संगीतास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मी आज तुम्हाला आयुर्वेदात शेवग्याच्या शेंगाला अमृत म्हणले जाणारे असे शेवग्याचे सूप करून दाखवणार आहे. चला तर सुरुवात करूया. शेवग्याच्या शेंगाचे सूपसाठी लागणारे साहित्य: एक कांदा घेतलेला आहे, एक टॅमॅटो, 1 इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, जिरे पूड घेतलेले आहे 1/2 चमचा, धने पूड 1/2 चमचा, 1/2 चमचा मीर पूड घेतलेले आहे, फोडणीसाठी तूप आणि चवीनुसार मीठ, आणि 1/4 किलो मी शेवग्याच्या शेंगा ताज्या अशा फ्रेश घेतलेल्या आहेत. सर्वप्रथम आपल्याला ह्या शेवग्याची साल आहे वरची, ही सगळी काढून घ्यायची व्यवस्थित अशी. या पद्धतीने मी सगळी ह्याची साल काढून घेतलेली आहे. आता आपण असे शेंगा घेताना अशा गब्बू घ्यायच्या, म्हणजे ह्यातलं आपल्याला जे सूप करायचं आहे त्याचा गाभा चांगला आपल्याला मिळायला पाहिजे. आणि कट करताना की नाही, लहान साईज, आपण भाजी करताना कसं लहान साईजनं कट करतो, तर आता हे सूप करायचं आहे म्हणजे थोडेसे मोठ्या साईज घ्यायची शेंगा कट करताना. एवढ्या साईजने अशी कट करायची, जरा लांब लांब. या पद्धतीने सगळे मी शेंगा कट केलेले आहेत. आता ह्या शेंगा आपण स्वच्छ सगळ्या धुवून घेणार आहोत आणि आपण कुकरमध्ये शिजायला घालणार आहे. आता शेंगा स्वच्छ धुतलेले आहेत, एका कुकरच्या भांड्यामध्ये सगळे काढून घ्यायचे. तर यामध्ये आपल्याला एक कांदा उभा चिरलेला आहे मी, कांदा, एक टॅमॅटो, आल्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या, धणेपूड, जिरेपूड आणि मिरपूड ही पण घालून घ्यायची, आणि थोडंसं चवीनुसार मीठ. आणि 1 ग्लास पाणी घालून शिजवून घेणार आहोत. 4 शिट्ट्या करणार आहोत आपण. कुकरमध्ये डब्बा ठेवलेला आहे आणि मीडियम गॅस करून 4 शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला. आपला कुकर झालेला आहे बघा, आणि शेंगासुद्धा शिजलेल्या आहेत बघा, व्यवस्थित असे शिजल्या गेलेले आहेत, पूर्ण दबले जात आहेत. आता हे शेंगा बाजूला काढून घ्यायचे सगळ्या. आपण शेवग्याच्या शेंगाचा जो कुकर लावला होता तो सगळा गाळून घेणार आहोत. पाणी एका साईडला काढायचं आणि ह्याच्यातल्या ज्या शेंगा आहेत त्या सगळ्या आपण काढून घेणार आहोत. या पद्धतीने मी सगळ्या शेंगा काढून घेतलेल्या आहेत. आणि आपला कांदा टॅमॅटो आहे, हे नंतर सगळं आपण मिक्सरला बारीक करणार आहोत. ह्याचं पाणी होतं एवढं आलेलं आहे, हे ओतू न देता आपण हे सूपमध्ये घालणार आहोत. मी एक शेंग घेतलेली आहे, व्यवस्थित अशी फोडून घ्यायची, आणि ह्याच्यातला जो गाभा आहे तो व्यवस्थित चमच्याने इथं धरून चमच्याने व्यवस्थित सगळा गाभा काढून घ्यायचा. गाभा खूप आहे शेंगाला बघा, अशी व्यवस्थित शेंग निघते. या पद्धतीने सगळ्या शेंगा अशा काढून घ्यायच्या. तुम्ही जेवढे असे जाड अशा व्यवस्थित घ्यायचा शेंगा तेवढा तुमचा गाभा पण खूप छान निघणार आहे. या पद्धतीने सगळा गाभा काढून घ्यायचा. पूर्ण अजिबात राहत नाही ह्याच्यात. शेवग्याच्या शेंगा ही खूप पौष्टिक आहेत, यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, कॅल्शियम्स अँड मिनरल्स, प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आढळतात, त्यामुळे शक्यतो शेंगा खाव्यात ह्या. त्याचप्रमाणे डोळ्याच्या आरोग्यासाठी सुद्धा जपण्यासाठी आपल्याला शेवग्याच्या शेंगा आवर्जून खाण्यास खावीत. त्याचप्रमाणे पचनक्रिया छान सुधारते शेंगाने. जेवढं सांगाल तेवढं तुम्हाला कमीच आहे शेवग्याचं महत्त्व. आयुर्वेदात याला आपण अमृत असे म्हटले आहे शेवग्याच्या शेंगाला. शेवग्याचे पाला असतो त्याची आपल्याला भाजीसुद्धा करता येते, त्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. त्याचप्रमाणे याला रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते खूप प्रमाणात, BP नियंत्रणात राहते, भरपूर असे फायदे आहेत आपल्या खाल्ल्याने. त्यामुळे शक्यतो तुम्ही शेवग्याची भाजी म्हणा, शेवग्याचं सूप म्हणा, किंवा तुम्ही म्हटलं तर असं फ्रायसुद्धा छान होतात शेवग्याच्या शेंगा. एवढा आपला गाभा निघालेला आहे आणि ही आपली साल निघालेली आहे. या सालीमध्ये 1/2 ग्लास पाणी घालून आपण शिजू घालणार आहोत, कारण या सालीमध्ये पण खूप अर्क आहे, त्यामुळे 1-2 मिनटं असं शिजवून घ्यायचं हे.
मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आपण जो कांदा टोमॅटो वाफवलेला होता तो मिक्सरमध्ये आपण त्याची प्युरी करून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर हे जे आहे शेंगाचे ते पण आपण यात घालून मिक्सर करून घेऊया। आता मिक्सर केलेला आहे, छान अशी आपली मस्त पेस्ट झालेली आहे। आता ही पेस्ट आपण जे पाणी उकडलेलं होतं त्यात घालून घ्यायचं। हे पाणी आहे यामध्येच घालून घ्यायचं सगळं। आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत। खूप छान सूप होतं हे। आता एक 2 मिनटे मी हे शेंगा शिजवणार आहे। आपण जे साले काढल्या होत्या ती एका पाण्यामध्ये मी उकळणार आहे आणि हे पाणीसुद्धा मी सूपमध्ये घालणार आहे। 1-2 मिनटं पाणी उकळलं होतं, हे फक्त पाणी मी यामध्ये ओतणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि जे मिक्सरच्या भांड्याला आपल्याला जे लागलेले पेस्ट आहे ही व्यवस्थित अशी विसळून मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। आपण जी पेस्ट केली आहे ती अजिबात वाया जाता कामा नये, सगळी व्यवस्थित अशी विसळून मग यात ओतायची। आता याला आपण फोडणी देऊया। फोडणी द्यायची, मी 1 चमचा तूप घालणार आहे। तूप आपलं गरम झालेलं आहे, ते आपण जी प्युरी काढली होती ती घालून घ्यायची। आणि थोडंसं पाणी ओतायचं आपल्याला पाहिजे तेवढं। फोडणी दिलेली आहे, आपण ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। मीठ बघायचं अगोदर, मीठ असेल तर घालायचं नाही, थोडीशी चव घेऊन बघायची। खूप छान झालेलं आहे आपलं सूप। आता ह्याला उकळी येऊन द्यायची 1 ते 2 मिनटं। माझ्या चॅनलवर मी बरेच असे सूपचे प्रकार घातलेले आहेत, कारण मिक्स भाज्यांचे सूप, बाजरीचे सूप, पालकचे सूप, व्हेजिटेबल सूप, त्याचप्रमाणे स्वीट कॉर्न सूप, टॅमॅटो सूप असे, आणि ही शेवग्या शेंगाचे सूप, असे मी बरेच सूपचे प्रकार टाकलेले आहेत व्हिडिओ। तुम्ही नक्की बघा, खूप छान आहेत हे सूपचे प्रकार मी दिलेले व्हिडिओ टाकलेले। आता ह्याला उकळी छान येऊन द्यायची। थोडंसं मीठ कमी आहे त्यामुळे मी थोडंसं मीठ घालणार आहे, कारण शिजवताना आपण मीठ घातलेलं होतं। आपल्या सूपला उकळी आलेली आहे मस्त अशी, आणि खूप छान असं झालेलं आहे सूप, पौष्टिक आहे, तुम्ही नक्की करून बघा। हा शेवग्याच्या शेंगाला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये सूप काढून घेऊया। मस्त खूप छान झालेले आहे सूप आपले, मस्तच। आपले शेवग्याचे शेंगाचे सूप तयार आहे। शेवग्यामध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रोटीन्स, हिमोग्लोबिन वाढते, डायबिटीज कमी होतो, बीपी नियंत्रित होते, असे शेवग्याचे शेंग अमृत आहे। तर तुम्ही नक्की करून पाहा ही रेसिपी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर। धन्यवाद।